जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा खांडवा या शाळेची भिंत अतिशय जीर्ण असल्यामुळं आणि गेल्या 100 वर्षापूर्वीचं तिथं बांधकाम असल्यामुळं त्या भिंती कोसळली आणि तुमचं आमचं सर्वांचं सुदैव म्हणावं लागेल. आमचा कोणताही चिमुकला त्यामध्ये जखमी झाला नाही, परंतु जखमी आमची खांडवा गावातली मंडळी झाली आहे. त्यांच्या मनाने ते फार जखमी झालेले आहे. गेल्या 5-6 वर्षापासून पाठपुराकडूनसुद्धा जिल्हा परिषद प्रशासनाने तिथं नवीन खोली बांधकाम अद्यापपर्यंत दिलेलं नाही. 3-3, 4-4 निवेदन देऊनसुद्धा जिल्हा परिषद प्रशासनाने त्यांना नवीन खोली बांधकाम किंवा दुरुस्तीसुद्धा आजपर्यंत दिली नाही. निश्चितच ही गेल्या 2 वर्षापासून गावकरी आणि शाळा समिती अतिशय पाठपुरावा करीत आहे, शिक्षक मंडळी पाठपुरावा करीत आहे, परंतु गेल्या जवळपास दोन वर्षापासून प्रशासक असल्यामुळं त्यांच्यावर त्यांचा कोणताही परिणाम होत नाही आणि आपल्या या लहान मुलांच्या सोबत हे प्रशासन खेळ करत आहे की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. खांडवा गावासारखीच परिस्थिती पोखरी गावाची आहे, त्या तशीच परिस्थिती राजूर गावाची आहे, तशीच परिस्थिती लिहा गावाची आहे. गेल्या 100-100 वर्ष होऊनसुद्धा तिथे एकही नवीन खोली जिल्हा परिषद प्रशासनाने अद्यापपर्यंत दिलेली नाही. निश्चितच ही लाजिरवाणी बाब आहे. आता आपण जे भविष्य आहे, आपलं जे देशाचं भविष्य आहे, ते लहान मुलांमुळे घडणार आहे आणि या लहान मुलांना जर शिकण्यासाठी चांगली जागा उपलब्ध नसेल तर निश्चितच हे आपल्या या भारत देशासाठी जे सार्वभौमत्व मिळालेलं आहे, महासत्ता होण्याच्या स्थितीत ही मंडळी आपल्याला दाखवत आहे, तर निश्चितच ही लाजिरवाणी गोष्ट आहे. या आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी जिल्हा प्रशासनाला विनंती करतो की आतापर्यंत ज्या विनंत्या केलेल्या आहेत त्या विनंती आपण मान्य कराव्या आणि लहान मुलांच्या सोबत आपण खेळणं बंद करावं आणि लिहा, पोखरी, खांडवा आणि अशा तालुक्यात राजूर अशा अनेक शाळा आहे की जिथं 100-100 वर्ष होऊनसुद्धा नवीन खोली बांधकाम अद्यापपर्यंत दिलेलं नाही आणि त्या विद्यार्थ्यांना ज्या सुखसुविधा पाहिजेत त्या तिथे दिल्या जात नाही आहे. कृपया या आपल्या टीव्हीच्या माध्यमातून आपण जिल्हा प्रशासनाला विनंती करतो की आता जो खेळ आपण आतापर्यंत केला तो खेळ थांबवावा आणि या चिमुकल्यांचा त्यांना आपलं निर्भर भारत करण्यासाठी आपण मदत करावी.